स्ट्रक्चर सांगता. स्ट्रक्चर इज वेरी सिंपल. तांकां सांगला ओपनिंग रिमार्क्स करपाचे. ओपनिंग रिमार्क्स जाले इफ दे वॉन्ट टू काउंटर इच अदर्स ओपनिंग रिमार्क्स दे वील गेट एन ऑपॉर्चुनिटी टू काउंटर इच अदर्स ओपनिंग रिमार्क्स. ताजे उपरांत ऑन दोज इफ आय हॅव टू थ्री क्वेश्चन्स आय विल आस्क दोज क्वेश्चन्स. वन्स आय आस्क दोज क्वेश्चन्स आय विल ओपन इट फॉर एवरीबडी. सो वी विल टेक अराउंड 5 to 6 क्वेश्चन्स. आयडिया इज टू फिट इट इन हाफ एन आवर सो दॅट प्रश्न विचारतना तुम्ही सामके पॉइंटेड सिंगल लाईन क्वेश्चन विचारात टेलिंग कोणाक तो. दॅट्स इट. मोबाईल सायलंट करा प्लीज. आणि आय थिंक एव्हरीबडी इज गोईंग लाईव्ह सो मोबाईल मात्र सायलंट करा. नो प्रॉब्लम. 10 seconds येतो मग तू. 10 नो प्रॉब्लम. आणि असं हा इलो वाटलं होतं. नमस्कार. आयच्या ह्या खाशेल्या डिबेटीत तुमकां सगळ्यांक येवकार. हाका आमी नाव दिलां पावर डिबेट. तीन कारणां खातीर. एक म्हळ्यार पावराचेर डिबेट लायटीचेर. दुसरी म्हळ्यार म्हाका तांकां पयल्या दिसता पावरा खातीर डिबेट. आनी तिसरी गजाल म्हळ्यार पावर डिबेट कडेगाट डिबेट. कारण जो बिल्टअप ह्या डिबेटीचो जाला फाटलीं 2-3 सप्तकां ताका लागून ताका पावर डिबेट कडेगाट डिबेट जर म्हळें जाल्यार चूक ठरची ना. म्हाका आज दिसता म्हज्या दोनूय सायडीच्यान कोण आसा तें इंट्रोड्यूस करून दिवपाची गरज ना. अख्खी गोंयाक खबर आसा. सगळ्यांत पयलीं आसात आम आदमी पक्षाचे गोंयाचे फुडारी वाल्मिकी नायक. वाल्मिकी वेलकम. आनी दुसरे आसात गोंय राज्याचे वीज मंत्री निलेश काब्राल. सो हांव स्ट्रक्चर खूब सिंपल आसा ह्या डिबेटीचें. स्ट्रक्चर इतलेंच ते ओपनिंग रिमार्क्स करतले. ओपनिंग रिमार्क्स करतकीर त्या ओपनिंग रिमार्क्सां भितर जर मुद्दे कितें आसात जे तांकां एकमेकाचे खोडून काडपाक जाय ते खोडून काडपाक तांकां वेळ मेळटलो. ताचे उपरांत त्या मुद्द्यांचेर जर म्हाका जर कितें प्रश्न आसात हांव क्विकली ते 2-3 प्रश्न विचारतलो. आनी हांगा गोंयभरची मिडिया आमच्या मुखार आसा. गोंयभरच्या मिडिया वेगवेगळ्या फक्त पेपर चॅनल सोशल मिडिया वेबसायट सगळ्यांचे पत्रकार हांगा आसात. तांचे कडच्यान आमी 5 to 6 वेचीक प्रश्न घेतले जे ते वाल्मिकी आनी निलेशा विचारपाक शकतले. इतलें कॉम्पॅक्ट स्वरूप दवरलां. म्हजे दोगी जाणां कडेन एकच विनवणी. म्हाका दिसता ऑलरेडी वर्ड्स एंड टेम्पर्स आर फ्लाइंग हाय सो लेट देम नॉट फ्लाय हाय हियर. सो नो क्रॉस टॉकिंग. लेट ईच पर्सन गेट इज ओन टायम एंड ओन स्पेस. हांव सगळ्यांत पयलीं वाल्मिकी सुरवात तुजे कडच्यान करता. एंड इट्स अ व्हेरी बेसीक क्वेश्चन. वाय डू यू थिंक दॅट दिल्लीज पावर मॉडल इज बेटर दॅन दॅट ऑफ गोवा. गोवा पयलीं म्हळ्यार आज हांव फक्त आम आदमी पार्टी तर्फे न्ही पूण एक आम आदमी तर्फे आयलो. एक सामान्य गोंयकार सगळ्या गोंयच्या जनतेच्या तर्फे आयलो. आनी हांव पयलीं म्हळ्यार बाब आमचो मिनिस्टर सर बाब निलेश काब्रालाक थँक्यू म्हणटा. इतले दीस आमी आयकूंक आयिल्ले की मिनिस्टर जे आसा ते फक्त मिनिस्टरा कडेन उलयतले पूण तुमी तो प्रोटोकॉल म्हणलो आनी हांव मिनिस्टर ना MLA ना तुमी सामान्य गोंयकारा कडेन उलोवपाक तयार जाले त्या खातीर तुमचो हांव आभारी आसा. आनी म्हाका दिसता फाटल्या 9 वर्सांचे जो भारतीय जनता पार्टीचो सरकार आमी पळयला पयल्यांदा केन्ना तरी सरकार सामान्य गोंयकारांचो आवाज आयकुपाक तयार जालो अशें दिसता. सो दीस इज अ व्हेरी गूड थिंग. आय एम लुकींग फॉरवर्ड टू दीस डिबेट. ही डिबेट कितें तें पयलीं आमी क्लियर करुया. पयलीं म्हळ्यार इलेक्ट्रिसिटी इज अ बेसीक नीड. विजा शिवाय आमचें लायफ चलत ना. घर चलना धंदो चलना कांयच चलना. चीप आनी रिलायबल इलेक्ट्रिसिटी जी आसा दॅट इज अ रायट ऑफ एवरी कॉमन मॅन. सगळ्या गोंयकाराची एक रायट ही. आनी ही रायट दिवपाची जबाबदारी ही सरकाराची. चीप अँड रिलायबल इलेक्ट्रिसिटी. आनी ही जर आमी क्रायटेरिया पळयली ऑफ वॉट इज अ गूड मॉडल ऑन दीस क्रायटेरिया जाल्यार म्हाका दिसता देशान आज 2 मॉडल गोंयकारा समोर आसा. एक आसा तो केजरीवाल मॉडल आनी एक आसा तो भारतीय जनता पार्टी मॉडल. दिल्लीचो आम आदमी पार्टी सरकार केजरीवाल मॉडल कितें म्हणटा. तुमचो जर 200 युनिट पर्यंत तुमी कंज्युम केलें जाल्यार तुमचें बील 0.
200 युनिट पर्यंत वीज इज फ्री हे म्हाका दिसता गोंयकारांना मुद्दम सारखे दाखवूंक सोदता कित्याक तुम्ही हे केन्नाच पळोवंक नासतले झिरो इलेक्ट्रिसिटी बील 177 युनिट कन्झम्पशन असले तरी झिरो इलेक्ट्रिसिटी बील दिस इज हिस्टॉरिक ऐतिहासिक हे केन्नाच म्हाका देशांत खंय जाल्ले दिसूंक ना आणि तसोच हो गोंयचो इलेक्ट्रिसिटी बील तितलेच 180 युनिट कन्झ्युम केल्ले 500 ऑलरेडी वयर गेल्लो आसा खरें म्हळ्यार एनर्जी चार्जीस हातून आसा 300 कमी पूण फिक्स चार्जीस आनी इलेक्ट्रिसिटी ड्युटी मिटर रेंटल एलपीपीसीए सगळें आले लसूण कोथमीर घालून 500 वयर गेल्ले आसा बील फक्त 180 ताज्या मागीर केजरीवाल मॉडल कितें म्हणटा 200 ते 400 जर तुमी कन्झ्युम केलें जाल्यार जितलें बील जाता ताजे फक्त 50% दिवपाचे यू गेट कंप्लीट 50% डिस्काउंट ऑन ऑल युनिट्स कन्झ्युम बिटवीन 200 and 400 युनिट्स हो एक पळय कुडचडेचंच बील हाडलां हांवें मुद्दम हाणें कन्झ्युम केला 336 युनिट्स 1000 पर्यंत पावलें बील ऑलरेडी आम आदमी पार्टीचो सरकार आशिल्लो जाल्यार केजरीवाल मॉडेला प्रमाणे हें बील 400 कमी आसपाचें 200 ते 400 युनिट जे आसा 73% ऑफ गोवन्स विल बेनिफीट इफ ही मेक्स इट फ्री आणि सॉरी 200 ते 400 जे आसा आणि 20% विल बेनिफीट 93% ऑफ पीपल विल बेनिफीट निलेश हे आयकुपा बरे दिसता सगळे बरे दिसता किदें करया तेका म्हणजे लोकांनी डिसाइड करून किदें करपाचे ते पूण एक गोष्ट म्हाका दिसता सगळ्यांक सांगपाक जाय की आय वील जस्ट फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे एक चर्चा झालो की प्रमोद बाबा कित्याक हांवें रिक्वेस्ट केलो मातशें कंडक्ट करून कित्याक सगळे मिडिया आसा कितले लोक आसा सगळे एक्सपिरियन्स आसा मिडिया हांव वॉट्सएप फेसबुकाचेर हांव पळयतां मी आय नॉट एक्टीव म्हणजे हांव तेजे पोस्टींग करना पूण आय सी ऑल मॅसेजीस आनी थंय कोण तरी एक्टिविस्ट म्हणपाक लागलो की हू इज गोइंग टू बी द मॉडरेटर आनी मॉडरेटर कोण जावचो हेजे तेंची सजेशन आयली की प्रमोद बाब इज न्युट्रल मॉडरेटर म्हणून हांवें प्रमोद बाबाक रिक्वेस्ट केलो सो दॅट इज वाय प्रमोद इज हियर इज नॉट एज प्रुडंट बट एज अ मॉडरेटर टू मॉडरेट ऑन द डिमांड ऑफ सम ऍक्टिव्हिटीज टू आर फेसिंग ऑन द सोशल मिडिया दॅट हू इज गोइंग टू मॉडरेट वेदर इट बी माय साइडेड ऑर ही साइडेड द नेम साइडेड कमिंग बॅक प्रमोद शुड बी अ मॉडरेटर हू इज न्युट्रल सो दॅट इज वाय प्रमोद दीस इज द फर्स्ट थिंग आतां वयतले इलेक्ट्रिसिटीचे आमच्या वार्लिका बाबान सांगला पळय गोश्टी खूब बरी आसता म्हणजे रे बिलां आसा हांव सांगता पूण पयलीं म्हाका लेट अस सी दॅट डॉमेस्टीक कन्झम्पशन ऑफ एलटीडी म्हणजे डॉमेस्टीक कन्झम्पशन ऑफ गोवा कितले कन्झम्पशन पीपल हू कन्झ्युम लेस देन 400 युनिट्स आर ऑलमोस्ट 21% लेस देन 200 युनिट्स इज 38% अँड अबाव 400 युनिट्स इज 39 ऑलमोस्ट 40% सो दीस इज द ब्रेकअप ब्रेकअप आमचो गोंयचो कन्झम्पशनाचो हे डॉमेस्टीक कमर्शियल कन्झम्पशनाचे हांवें कित्याक सांगता तें मागीर सांगता कमर्शियल कन्झम्पशनाचे आमचे ब्रेकअप जो आसा बिलो अप टू 200 म्हणजे बिलो 200 59.28% आनी 400 युनिटाचे भितर म्हणजे 200 आनी 400 भितराचे 13.36 आनी 400 युनिटाचे 27.36 हितू फॅक्ट्री ना कमर्शियल एल टी सी म्हणजे आमी कशे एल टी डी म्हणटा पळय लो टेन्शन डॉमेस्टीक हे आमी म्हणटा पळय एल टी सी लो टेन्शन कमर्शियल म्हणजे तुमी पळया हे 60% जे 200 युनिटाचे सकल कन्झ्युम करता आमी गाडी दिल्ले कांयच ना ते हांगा गोंयांत ते दिवपाचे ना फाल्यां जर ते गोंयांत येयले म्हणटा ते भशेन हे डॉमेस्टीक जे 59.28% एल टी डी म्हणटा पळय तांकां कांय स्कीम ना सद्याक तरी आनी कित्याक ते सांगता तुका आतां म्हाजे कडेन बिलां हांगा आसा वेगळे वेगळे बिलां आसा म्हणजे वीथ स्टार्ट्स वॉट वॉट ही सेज फ्री फ्री दिता पळय तेजेर म्हजे बिलां आसा आतां फ्री म्हणजे गोंयची काय दिल्लीची दोनी दोनी गोंयची आसा आनी दिल्लीची आसा दोनी हाडल्या हांवें कित्याक गोंयची दाखयले म्हणून जावचे ना आनी दोनी दाखोवपाक जाय बरोबर सो ही दोनी बिलां आसा आमचो रेशियो वाजयता समजा लोवस्ट टू द हायस्ट जे म्हजे कडेन हांगा एक बील आसा दिल्लीचें नांव नाका एक्चुअल बील आनी 166 युनिट्स कन्झ्युम केल्या तेजे बील जॅनरेट जालां बील जॅनरेट जाला खंयचे कंपनी टाटा पावर कंपनी आसा पळय जॅनरेट केले बील आतां हेका ताणें पयशे भरूं ना हांव मानता ताणें पयशे भरूं ना पूण ही हॅज नॉट पेड द मनी बट हू हॅज पेड द मनी द स्टेट गव्हर्नमेंट हॅज पेड द मनी इट इज नॉट दॅट द बील इज नॉट जनरेटेड बट द बील इज जनरेटेड हाव आतां हो बील जनरेट जाल्लो आसा तेजें कन्झम्पशन आसा 166 युनिट्स
आणि त्याचे असं 662 रुपीज बिल जनरेट झाला. त्या मनशान फारीक करून दिल्लीच्या गव्हर्नमेंटान फारीक केलं पण बिल जनरेट झालं. आता त्याचा कंजम्पशन पर युनिट कितला पडलो 3.98 रुपीज. तशाच माझे गोयचे बिल असा हांगा जे ऑलमोस्ट 160 युनिट कंज्युम केला त्याचं कंजम्पशन झालं सगळे त्याचे पण त्यांच्या तो म्हणजे लसूण बसवण म्हणतात पण त्यांचे लसूण बसवण खूप असा हांव तुम्हाला दाखयता. इवन त्यांच्याकडे पैसे ना त्यांचे पेन्शन ट्रस्टाक दिवपाक ते पेन्शन ट्रस्ट सरचार्ज आणि फिक्स चार्जीस इलेक्ट्रिसिटी टॅक्स 5% पॉवर एपीपीएससी चार्जीस म्हणून असतात आमचे आणि त्यांचे यांचे लसूण बसवण खूप असा नाही. आता हे बिल इट इज 3.98 रुपीज पर युनिट फॉर कन्झम्पशन बिटवीन बिलो 200 वेअर दे आर गिव्हिंग फ्री. आय ॲडमिट दे आर गिव्हिंग फ्री. हू इज पेईंग इट? हू इज पेईंग इट? इट इज अ स्कीम लाईक आमच्या गोयात कशी आम्ही स्कीम केल्या स्कीम को गिव्ह गृह आधार स्कीम टू गिव्ह लाडली लक्ष्मी स्कीम टू गिव्ह तुझे बाकीचे DSS. इट इज अ स्कीम क्रिएटेड बाय द सेंट्रल बाय द दिल्ली गव्हर्नमेंट वेअर बिल्स आर रेज बट दे आर गेटिंग ऑफसेट इन द स्कीम. बट वॉट इज द डिबेट अपॉन इज द कन्झम्पशन म्हणजे युनिट पर युनिट कितले पैसे लागतात. पर युनिट पैसे लागतात गोयात 2.10 रुपये आणि त्यांचे लागतात 3.98 रुपये. दुसरा आम्ही स्लॅब 200-450% दिता म्हणता पळय ते बेगीन ना ना बेगीन सारखे वर लावपाक लावलं काय प्रॉब्लेम ना आणि कोणाक प्रॉब्लेम आसचे ना गोयात आणि त्याकाय आसचं ना दिसतं म्हाका की आता दुसरे बिल जे माझ्याकडे असा हे 250 जे गोयचे बिल असा 250 युनिट कंझ्युम करतात अबाव 200 म्हणजे त्यांची स्कीम किती हा 50% दिता पैसे गव्हर्नमेंट. आता आमचे आम्ही फुकट दिना आमचे कितले पर युनिट जाता 2.31 रुपीज म्हणजे जो स्लॅब असा पण एव्हरेज 2.31 रुपीज जाता एव्हरेज हा आणि त्यांचं जाता एव्हरेज 4.23 रुपीज एव्हरेज बिलाचे. आता ते त्याचे 50% दिता म्हणजे कितले दिता 2.11 रुपये दिता परतून आणि 2.11 रुपये फारी करता कोण 200-400 युनिटाचे मनीस. आता हे आम्ही किती दिता 2.31 रुपये पण कसली आम्ही स्कीम ती. सो म्हणजे सांगपाचे हे दोन गोष्टीचे ना आम्ही तुझे कडच्यान पैसे घेणार पण सरकारच्याच तिजोरीतल्या काढून डिस्कॉम्सात पैसे देतात. हा जर इव्हेंच्युअली इफ द इंडिव्हिज्युअल इज नॉट पेईंग द पब्लिक इज पेईंग बट इव्हेंच्युअली द पब्लिक इज पेईंग दॅट इज युअर आर्ग्युमेंट करेक्ट ना. ओके हाऊ डू यू रिस्पॉन्ड टू दॅट. ओके पहिले म्हणत आणि आम्ही म्हणले 93% पीपल वुड बेनिफिट फ्रॉम आम आदमी पार्टी मॉडेल ते म्हणतात ना फक्त 60% म्हणत कमी लोकांना दिवचे पडतले स्कीम तांना. तुम्ही म्हणता तुमची रेटही कमी असा मागीर तुमकां इट शुड बी मोर इझी टू गिव्ह दिस फ्री स्कीम. We have agreed that electricity is a basic need. It is a basic right of common man. तुम्ही म्हणता तुमका आणि किती असा easier than दिल्ली गव्हर्नमेंट तुम्ही कित्याक करिना. दुसरे म्हणा ते म्हणता बिल जनरेट जाता पण आम आदमी दिना आम आदमी पार्टीचं सरकार देता केजरीवाल भरता भरूनही न्ही किती असा भरपाक. प्रमोद सावंतक सांग न्ही गोयचं आम आदमीचं बिल भर म्हणून व्हॉट इज द प्रॉब्लेम. हांवें स्टार्टिंगाक म्हणिल्लें चीप अँड रिलायबल इलेक्ट्रिसिटी इज द रायट ऑफ एव्हरी गोवन. चीप अँड रिलायबल आम्ही अजून पर्यंत चिपारूच पावले हांव रिलायबलूय सांगता. आम आदमी पार्टीचं सरकार फक्त फ्री इलेक्ट्रिसिटी ना इट गिव्ह रिलायबल इलेक्ट्रिसिटी. आज दिल्लीत अशी परिस्थिती झाल्या की इन्व्हर्टर आणि जनरेटर वालाचो धंदो बंद झालो. आम्ही येऊच्या पहिली सबंद दिल्लीभर खंयच्या मार्केटात वचात ते तांबडे कलरचे होंडाचे जनरेटर घर चालू असताले इतले पॉवर कट जाताले. गोयांत सगळ्यागेर इन्व्हर्टर नाल्या जनरेटर असतात. माझ्या घरात इन्व्हर्टर असा माझ्या ऑफिसात इन्व्हर्टर असा तुमच्या सुद्धा घरात इन्व्हर्टर असतलो तुमच्या ऑफिसात जनरेटर असा हांवें पळयला. तर हे इन्व्हर्टर आणि जनरेटर जाय कित्याक बिकॉज द सप्लाय इज नॉट रिलायबल. आज खंयचोय तुम्ही पॉवर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट एडवर्टायज पळयात व्हडले हातून बरयल्ले आसता जनरेटर बॅकअप अवेलेबल. वाय इज जनरेटर बॅकअप अवेलेबल? बिकॉज इलेक्ट्रिसिटी इन गोवा प्रोवायडेड बाय मिस्टर काबराल इज नायदर चीप नॉर रिलायबल. ओके तर हे दोन मॉडेल जे असा केजरीवाल आणि भारतीय जनता पार्टीचे सांगे दोन पॉइंट हा स्पेसिफिक. पहिलो पॉइंट सांगतो की आम्ही जर करता म्हणता तुमच्यानं कित्याक करपाक जायना. नंबर वन
आमी दुसरी मागीर आमगे लाइट परत परत वत्ता जेवलोया हय स्कीम जी म्हणता पळय सी एवरी गव्हर्नमेंट वेगळे वेगळे स्कीम करता त्यांची गव्हर्नमेंटान ती स्कीम केल्या ती आम्ही किती करपाक जाय पण आमचे गव्हर्नमेंट खूपशे स्कीम केल्या त्याने केल्या पिता ना ताका पयली सो ह्यो गोष्टी नाका ही स्कीम तो फुकट दिना ही स्कीम त्यांनी केल्या की फुकट दिवपाचे पण बील जनरेट जाता अरे बील जनरेट किती जावपाक जाय तो जर फुकट दिता जाल्यार बील किती जनरेट जावपाक जाय सो बील जनरेट जाता त्यांनी स्कीम केल्या आम्ही स्कीम केल्या आम्ही गृह आधार केल्या लाडली लक्ष्मी केल्या खूप स्कीमी केल्या तो तेजे उलोवपाक जाय न्ही तो फुकट दिता म्हणपाक जायना आणि वयल्यान तुका हांवें दाखयला की ते फुकट 50% दिता म्हणटा पळय ते आमचे रेटी बरोबरच आसा म्हणजे आम्ही ऑलरेडी रेट जे आसा त्यांची 3 rupees 98 paise जाता तितले 50% दिल्ली सरकार दिता आणि आमचे बील आता 2 rupees 10 paisa म्हणजे ऑलरेडी 4 rupees 2 rupees 10 paise आम्ही चार्ज करतात तर तो 200 units झाले झाले एक सेकंड पॉईंट दुसरो रिलायबिलिटी म्हणता पळय आय एम एक्सपेक्टिंग आय नो से अबाउट दॅट वाय बिकॉज नंबर वन फर्स्ट ऑफ ऑल दिल्ली गव्हर्नमेंट थंय बिजली खाते चलयना तेणी आउटसोर्स केला दे हॅव आउटसोर्स इन टू प्रॉफिट मेकिंग म्हणजे ते तीन चार कंपनी असा नाव नका पण ते 3-4 कंपनी ते प्रॉफिट मेकिंग बिझनेस करता आमचे गोयचे गव्हर्नमेंट अजूनही आउटसोर्स करू ना मानता की आमचे गव्हर्नमेंट आमका प्रॉफिट करपाचे ना तेजेर कित्याक त्यांची कंपनी प्रॉफिट त्यांचे शेअर असता त्याचे पैसे असतात ते ऑनलाईन म्हणजे पैसे कलेक्ट करता लोकांकडे शेअर मार्केट काढले आणि इन्व्हेस्ट करता आज आम्ही हे करू ना कित्याक कित्याक हे जे हांवें तुका दाखयला पळय 3 rupees 98 paise 2 rupees 10 paise हे आमी कित्याक करूंक पावले कित्याक आमचो मॉडल जो आसा इज नॉट अ प्रॉफिट मेकिंग मॉडल आमचो मॉडल आमचे गव्हर्नमेंट स्वतः चलयता गव्हर्नमेंट इज नॉट इन द बिझनेस ऑफ मेकिंग मनी इट वॉट एव्हर रेव्हन्यू जनरेट जाता तो ऑफसेट जाता सॅलरी सो दॅट इज वाय वी हॅव एबल टू गिव्ह अफोर्डेबल इलेक्ट्रिसिटी येस आय अग्री टू हिज पॉईंट दॅट एज ऑफ टुडे वी आर नॉट एबल टू गिव्ह 24 hours कंटिन्युअस सप्लाय बिकॉज ऑफ रिझन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर बट आय कॅन इश्युअर यू आता किती झाला माझं माका 2 वर्षं झाली फुडले माका 5 वर्षांना खबर ना म्हणजे आफ्टर 2000 माझे 1 वर्ष उरलं आय कॅन इश्युअर यू दॅट वी वील वर्क आउट आणि माझ्या घराकडे इन्व्हर्टर ना जनरेटर ना हा चिकला कॅलिफाय करता तो पाच लोकांकडे असतो शिकता माझ्या घराकडे ऑप्शन असा माझ्या घराकडे ना माझ्या घराकडे इन्व्हर्टर ना जनरेटर ना सामान्य लोकां भाषेन हांव रावता माझी लाईट गेली लोकांची लाईट गेली माझी लाईट वयता हांव तेजेर आणि कमेंट करना दुसरी गोष्ट जी आसा की जे हांवें सांगला आय एडमीट दॅट आमच्या गोंयात इन्फ्रास्ट्रक्चराच्या कॅपेसिटीचेर जी आसा डिस्ट्रिब्युशन आज तांगणार लायन आम्ही हाडटा वॉट इज द रिझन इज बिकॉज आम्ही गोंयात लायट तयार करना इन्फ्रास्ट्रक्चर होच दितो 24 वरां दिवपाक सो आज आमचे जे लायटी येतात तेजेर उलोव आणि आणि 2 मिनटां ताका फाटी फुटतले मागीर ताका फाट्यांनी फुटपा नाका म्हणजे म्हणजे क्लियर जालें हय सामकें वल्लभी क्वेश्चन इज व्हेरी सिंपल आणि ताणें काळटोच मुद्दो की अल्टिमेटली तुम्ही दिल्लीचो मॉडल सांगता तुमगे जर दोघी जाणाली भाशा जर आयकली जाल्यार म्हाका दिसता की तुम्ही प्रॅक्टिकली आमी हे फ्री दितात वर्सीस तुम्ही ते फ्री दितात हे सध्या डिस्कशन चलना तुम्ही हे फुकट दितात आमी हे फुकट दितात म्हाका एक गजाल सांग हे जे डोलसाचे राजकारण आसा ते राज्याच्या तिजोरेक परवडपाचे आहा कारण तुम्ही सांगतात आम्ही हे फुकट दितात उदक आणि लाईट फुकट दितात तो म्हणता आपण गृह आधार दिता आपण लाडली लक्ष्मी दिता हे फुकट दिवप बरें आहा पण परवडटा गोंयची तिजोरी तरी पयल्या म्हाका सध्या परवडटाशें दिसना फाल्यां जर तुम्ही तुमचे जर सरकार आयले तुम्ही हे परवडेबल कशे करतले भ्रश्टाचार करचे ना इट इज व्हेरी सिंपल दिल्लीक आमी सगळें दिवंक शकता कित्याक आमी भ्रश्टाचार करिना हांव पयलीं म्हळ्यार तांचो पयलो पॉयंट एड्रेस करता तांणी म्हणलें आमी स्कीम कांयच दिना म्हणून हांव सांगूंक सोदतां आमी गोंयच्या पेक्षा बऱ्यो स्किमी दिता आनी एका परिवाराचेर एक किंवा 2 स्कीम लिमीट कांय नासता देर इज नो लिमीट सिनियर सिटिझन पेन्शन 2000 विमेन इन डिस्ट्रेस 2500 स्पेशल निड्स लोकांक 1500 दिल्ली लाडली स्कीम 35000 विडोज डॉटर मॅरेज 30000 फ्री रायड्स फॉर वुमन इन बस एंड मेट्रो हे सगळ्या बायलांक ह्यो सगळ्यो स्किमी आसा दीस इज सिमिलर टू गोवा एंड बेटर देन गोवा दुसरें म्हळ्यार हांगा स्कीम घेवपाक तूं एक तर भाजपाचो कार्यकर्ता आसूंक जाय नाजाल्यार एमएलएचे वचून पांय धरचे पडटा सारकें काय ना दिल्लीक तशें ना दिल्लीक आमी डोर स्टेप डिलिव्हरी ऑफ सर्विसीस दिल्या तुमी 10761 नंबर दांपाचो सरकाराचो मनीस तुमच्या टायमार सांगिल्लो तुमच्या घरा येता तुमचे सगळे फॉर्म कलेक्ट करता आनी व्हरता खंयच्या एमएलए कडेन भीक मागची पडना सगळ्यांक इम्पॉर्टंट म्हळ्यार तुमी म्हणटा स्कीम दिता बरें आसा तुमी दिता तें बरें आसा पूण जेन्ना लोकांक सगळ्यांक चड गरज आशिल्ली कोविडाच्या काळान तुमी स्किमी बंद केल्यो त्या वेळार सगळ्यांचे इनकम बंद जाल्ले बिझनेस बंद जाल्ले जॉब्स गेल्ले तेन्ना तुमी स्किमी बंद कश्यो केल्यो
अरविंद केजरीवालान कोविडाच्या वेळा ह्यो स्किमी ज्यो हांवें 2,000-1,500 सांगल्या त्यो 4,500-5,000 केल्यो कित्याक तेन्ना लोकांक गरज आशिल्ली. दॅट इज द डिफरन्स बिटवीन आम आदमी पार्टी मॉडेल. ओके, हांव सेम मुद्दो विचारता. स्किमीचे उलय पण पयलो मुगेलो एक साधो प्रश्न. तुम्ही हे फ्री दिता म्हणटा पळय, ते पळयल्यार तरी दिसना की राज्याची तिजोरेक परवडटा अशें. फाली जर तुमगे ह्या राजकारणा भितर जर राज्याची तिजोरीचे जर घट्टण जाले ताका जबाबदार कोण? तेच म्हणटा न्ही, तू त्याका विचारप जाय. ताका विचारलं म्हणजे माझ्या सांगपाचे तुझे उत्तर सांगा. पयली सुवातेर आम्ही जे स्कीम दिता पळय कोणाक गरज आसा ताका दिता, म्हणजे आमची इन्कम लिमीट आसा. सो आम्ही यांचे भाशेन कोणाकूच दिना. हांव तेजेर सांगता तुका, तू जर हेणी ते 200 युनिट आनी फ्री म्हणल्या आनी 400 तर एक घरान अशी पार्टिशनां केल्या, फॅमिली एक रातचे जेवणाक एकूच कडेन वयता पूण मिटर सेपरेट, कित्याक ताका फुकट मेळपाक जाय. आमी तशें करूं ना. आमी एक कुटुंबा खातीर जे स्किमी आसा, इन्कम 3 लाखाचे सकल इन्कम आसा ताका आमी 1 लाख रुपया दिता. जे इन्कम जो आसा तांकां वी आर गिवींग टू द नीडी एक्चुअल नीडी पीपल. आनी हेंचे कडेन पयशे खंयचे जाता म्हाका खबर ना, तेंचे कडेन खूब येतलो पयसो. सो तांकां वाडटा, म्हणजे 200 युनिट जे कोणाक टाकता यूज करपाक तांकां ते पयशे येता. सो आवर स्किम्स आर नीड बेज स्किम्स. आवर स्किम्स आर बेज ऑन बेसिकली रिक्वायरमेंट ऑफ द सोशल फ्रेगमेंटेशन ऑफ द सोसायटी. And it is not that electricity department is not giving schemes, but we are not giving to the schemes who we are giving an overall scheme. Last budget, 452 crores is given by the state government to see that the increase in electricity tariff is not come for the entire section of society, whether it is lower segment, middle segment, upper segment. I am showing you now. I know. आता पळय आमच्या गोंयान जाता म्हाका एक्सप्लेन करपाक जाय. क्विकली मागीर लोक मागीर अंडरस्टँड जावचे ना. आता हांवें तुका इतली बिलां हाडल्या पळय, हांवें सगळीं दाखयनाका ना, सगळीं कितें दाखोवपाक पडटा. 2 मिनटां दाखयता. जे युनिट जे आमचे 200-400 वयर वयता पळय, म्हणजे तेंचे दिल्लीचे बील आसा, तेजे 6 रुपया 11 पैसे जाता पर युनिट. ताका हे ना, म्हणजे ताका ब्रेकअप ना, ताका डिस्काउंट ना. आमच्या गोंयान 3 रुपीज 45 पैसे एवरेज. त्यांचे दिल्लीचे दुसरे मागीर लॉट आसा, तो जो 800 युनिट पावलो, म्हणजे 600 वयर पावलो, ते 6 रुपीज 76 पैसे पर युनिट झाले. आमच्या गोंयान 3 रुपीज 65 पैसे. मागीर त्यांचे वयलो लॉट जो 1,000 वयर कंज्युम करता, तेजे रावता 7 रुपीज 78 पैसे पर युनिट. आमच्या गोंयान पळय 3 रुपीज 47 पैसे. सो हेणे आमकां सांगपाची गरज ना. एकूच आनी क्विकली हय. दुसरें जे आतां हे जाले कोण, हांवें तुका स्टार्टींग पॉयंट म्हाजो ग्राफ दाखयल्लो की LTD हे ते फुकट दिना. LTD ची परिस्थिती म्हणजे गाड्यावाले जर आसा फाल्यां आनी हे सरकार येयले न्ही, कितें जातलें खबर आहा? ताका 15 रुपया 30 पैसे युनिट आनी ताका 40 रुपीज 30 पैसे पर युनिट असली. हे बील म्हज्या हातीर आसा. जो गाडावालो हे NDLT म्हणटा ताका, ते नॉन डोमेस्टीक LTD म्हणटा. आमी हांगा म्हणटा LTD LTC कमर्शियल. ते म्हणटा तेंचे 15 रुपया 30 पैसे. ओके, 40 रुपीज 30 पैसे जावना जालें. एकूच तेंचे आनी वयल्यान त्या गाड्यावाल्यान कितें आसतलें जाणा? तेजो लोड जर 2 आसा तर ताका म्हणजे KW. आमचें तशें ना, आमचो युनिफॉर्म आसा आनी तेंचो 2 लोड आसा, सँक्शन लोड 2 आसा, ताका लागून 15 रुपया 30 पैसे. आनी तोच गाडावालो जर सँक्शन लोड 4 आसा ताका पडटा 40 रुपया 30 पैसे. ओके, पॉयंट टेकन. हांव विकली हांव ओपन करतां सो दॅट दे कॅन आस्क दी क्वेश्चन्स. कोण विचारता पयलो प्रश्न? या तुम्ही प्रश्न जो विचारलो तो खूप महत्वाचा, बजेट बॅलन्स कसं करपाचो. आणि निलेश बाबान तो आन्सर केलो ना, आणि खूप कॉम्प्लिकेटेड किती कॅल्क्युलेशन. बजेट बॅलन्स राज्याची तिजोरीची कळलं. दिल्लीचं बजेट असा 60,000 crores. दिल्लीची लोकसंख्या असा 2 कोटी. म्हणजे अरविंद केजरीवालाक एका दिल्लीवालाचेर खर्च करपाक 30,000 रुपया मेळटा वर्सा. गोंयची लोकसंख्या आसा 15 लाख, गोंयचो बजेट आसा 21,000 कोटी. म्हणजे प्रमोद सावंताक एका गोंयकाराचेर खर्च करपाक मेळटा 1,40,000 वर्साक. सारखे ह्या 30,000 अरविंद केजरीवाल कितें दिता? फ्री इलेक्ट्रिसिटी तर दाखयलीच, फ्री वॉटर, फ्री फर्स्ट क्लास एज्युकेशन, फ्री स्वास्थ सेवा, फ्री टेस्ट सर्जरी अँड मेडिसिन्स,
फ्री पब्लिक ट्रांसपोर्ट प्रोटोकॉल सांभाळलो पॉवर मिनिस्टर राजीव चड्डा फड्डा डन आणि विल टेक क्वेश्चन सध्या चढ नका सध्या प्रश्न घेऊया वन लाईन क्वेश्चन आमचे जर्नलिस्ट सगळे असा व्हेरी डिसेंट लॉट दिल्ली भाषेत मी तू मासे तसे बिहेव करा म्हणत हांवें तुका एक्सप्लेन केलें न्ही आमी स्किमी दिता आमी सोल्युशन तो इलेक्ट्रिसिटीचे उलयता जाल्यार हांवें तुका क्लियर सांगला फुकट दिवपाक आमी प्रश्नूच येना कित्याक आमचो जी लायटीची टॅरिफ जी आसा तेय फुकट दिना ते स्किमी दिता ते फुकट म्हणल्यार कितें बिलू जनरेट जावपाक जाय न्ही फुकट म्हणल्यार कितें तूं म्हणटा फुकट हो शब्द वापरचो न्ही ओके ओके सद्गुरु आय एम आन्सरिंग फर्स्ट या इलेक्ट्रिसिटी इज नॉट चीप फॉर इंडस्ट्री आमकां एक्सप्लेन सी देर इज देर आर टू पार्ट्स ऑफ वाय दिल्ली एज आय टोल्ड यू आय हॅव गॉट दॅट मीटर म्हाका प्रमोद बाग दिनासलो ना सांगपाक पळय तुका सांगिल्लें चान्स पडटालो डॉमेस्टीक डॉमेस्टीक म्हणटा पळय डॉमेस्टीक गाडेवाल्यांक ते कितले चार्ज करता तुका दाखयल्या 15 रुपया 30 पैसे 40 रुपया 30 पैसे करून बिलो आसा आनी लिपोवपाचें कांय ना एक तें सोड तुवें प्रश्न जाल्लो की आमी इलेक्ट्रिसिटी इंडस्ट्रीक कशी कमी दिता सी वी हॅव अ मॉडल वेअर वी हॅव सस्टेन नॉट लायक देम 9 रुपीज 10 रुपीज 12 रुपीज 14 रुपीज इवन फॉर डोमेस्टीक कंज्युमर इज नॉट स्टॉप एट कमर्शियल कंज्युमर इट गोज अ व्हेरी हाय वी हॅव क्रिएटेड अ मॉडल दॅट इज वॉट आय टोल्ड टू कम अँड लर्न फ्रॉम अस वी शुड नॉट कम दॅट फॉलो राजीव चड्डा आय वेटेड फॉर 9 o'clock विच यू कुड नॉट कम आवर मॉडल इज सच दॅट वी हॅव लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट विथ पॉवर जनरेटिंग स्टेशन्स अँड वी हॅव दिस लॉंग टर्म नॉट बाइंड बाय मी it has made by successful governments and because they were long term we are getting cheap power and that is why we are sharing this with the industry so that because see 1 rupee 40 paisa we start with local means domestic maximum is 4 rupees we start with 3 rupees 65 paisa goes up to 7 rupees okay peak time so we share the thing with everybody so that economical growth is there as you rightly pointed out GST because we are a very small state आणि आमच्या स्टेटी भीतर खूपशे जागोय कमी असू नसू पण आमची इंडस्ट्री आमचे किती आता पण आता प्रॉब्लेम किती असा आता GST झाल्या कारणान दोन गोष्टी जातात पयली वेट आल्या कारणान आमच्या गोंयान जे हॉटेलाची बिझनेस असतली पण त्यांचे ऑफिस दिल्ली असतले आणि थंय तर दिल्ली सरकारक मागीर वेट करताले आणि पैसे त्यांना चढ मिळतले आता GST आय GST आणि ते झालं पण वी हॅव बेनिफिट बिकॉज वी वॉन्ट लोकल ऑफिस बिल ओके सो दॅट इज वाय आवर GST कलेक्शन इज नाऊ स्लोली स्लोली इन्क्रीजिंग न्ही तुम्ही म्हणले तसे इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल रेट्स दिल्ली हाय असा पण हे ऍक्च्युली पॉवर पर्चेस एग्रीमेंट केले काँग्रेसीच्या सरकारान शीला दीक्षित सरकारान आणि
वाल्मिकी कंटिन्यू. ना आई एम एग्रीइंग विथ यू, तुम्ही म्हटलं नाही प्रॉफिट मेकिंग, इट वॉज प्रॉफिट मेकिंग बाय युअर बी टीम काँग्रेस पार्टी. आणि त्यांनी नॉट ओनली इंडस्ट्री, डोमेस्टिक कंझ्युमरचे सुद्धा खूप ऐकलेले. आम्ही आम आदमी त्रास जातो नाही म्हणून ही स्कीम काढली, अँड टुडे पीपल ऑफ दिल्ली आर बेनिफिटिंग. स्कीम म्हणलं स्कीम काढली तातूस किती असा. सो नॉट ओनली फ्री, यू आर नॉट फ्री, ऑफ कोर्स यू आर गिविंग फ्री. ओके गोयचो आम आदमी पैसे देता काय? गोयचो आम आदमी पैसे देता काय? देता. आम आदमी म्हणलं कोण? आम आदमी म्हणले म्हणजे 15 लाख पॉप्युलेशन. तुमचं आम आदमी म्हणलं 2 करोड पॉप्युलेशन. म्हणजे एक आदमी, एक आम आदमीकडे सारखे एकाच पिटता आणि दुसरे आम आदमी देता. आम्ही तसले करणार. ओके आम्ही असे व्यवस्थित सद्गुरू या सद्गुरू.